विद्यार्थी चळवळ राष्ट्र उभारणीचा कणा आहे विद्यार्थी दशेमध्ये झालेले सामाजिक राजकीय संस्कार देशाच्या सार्वभौमत्वाला दिशा देणारे कारभारी घडवण्यास मोलाचे ठरतात म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता विद्यार्थी चळवळ समजून घेऊन देशाचा भावी कारभार सांभाळण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं असं आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गवाने यांनी जागर कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारताना केले राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष नंदन भास्कर यांच्या कामाचंही प्रदेशाध्यक्षांनी कौतुक केलंय नमस्कार जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कट्ट्यावर आपल्या सगळ्यांबरोबर गप्पा मारायला कोण आलं असेल असा आपण सगळेजण विचार करत असाल तर आज एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी लढणारं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आत्ताच त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या Uh, विद्यार्थीच्या uh, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रदर्शक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि याच्या आधी गव्हाणेसाहेब तुम्ही पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष होता विद्यार्थी uh, सगळ्यात प्रथम जागर जनस्थांच्या वतीनं उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं आपली जी नियुक्ती केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठीनं त्याबद्दल तुमचं स्वागत करतो मी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपण जे काही एकंदरीत नियुक्ती मिळाल्यापासून तर आपण दौरा काढून विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतात पण आधीपासूनच आपण विद्यार्थ्यांच्या लढ्यासाठी आधीपासून आपण कार्यरत आहात आपल्या शैक्षणिक जीवनापासून आपण सुरुवात केलेली आहे पण आपण विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष झालात आपण आज आठवे प्रदेशाध्यक्ष आहात माझ्या मते आणि आपल्याला कुठलाही वारसा नसताना आधीचा आपल्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली एवढी मोठी जबाबदारी आपल्या पक्ष पक्षश्रेष्ठीने सोपवली आहे याच्या आधीच आपलं जीवन कसं होतं कशी आपली सुरुवात झाली आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडे कसे आकर्षित झालात मला तर लहानपणापासूनच म्हणजे शालेय जीवनापासूनच एकंदरीत समाजकारणाची आवड मला होती आणि मग पुढे इंजिनिअरिंगला माझं जेव्हा ॲडमिशन झालं माझं बेसिकली एज्युकेशन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन नंतर एम बी एन मार्केटिंग त्याच्यामुळे ज्या वेळेस इंजिनिअरिंगला माझं ॲडमिशन झालं त्यावेळेस मग विद्यार्थी चळवळीकडे मी ओढला गेलो विद्यार्थी चळवळीकडे ओढताना ओढला गेलो असताना त्यावेळेस काय आम्ही कुठल्या पक्षाच्या फ्रंटवर काम नव्हतो करत त्यावेळेस कॉलेजचे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम होते कॉलेजच्या इलेक्शन्स असतात त्याच्यामध्ये सलग दोन वर्ष मी जनरल सेक्रेटरी राहिलो साधारणतः असं होतं की वर्षाच्या शेवटचा विद्यार्थी जो असतो तो कॉलेजचा जनरल सेक्रेटरी होतो पण माझ्या बाबतीतमध्ये मा थर्ड इयर आणि फोर्थ इयर अशा दोन्ही वर्षाला इंजिनिअरिंगच्या काळामध्ये मी जनरल सेक्रेटरी राहिलो आणि मग त्या विद्यार्थी चळवळ विद्यार्थी उपक्रम याच्यामध्ये सुरुवात झाल्यानंतर मग आम्ही स्थानिक लेव्हलला आमच्या विद्यार्थी संघटनेची एका स्थापना केली होती विद्यार्थ्यांच्या फी पहिलं आंदोलन पिऊन पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे जा सक्सेस झाला असेल ते माझ्या नेतृत्वाखाली माझ्या मित्रांच्या सोबत आम्ही केलं जवळपास चार साडेचार कोटी रुपये शुल्क आम्ही आपण राष्ट्रवादी होतात की आपली वेगळी संघटना होती विद्यार्थी संघटना त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाग नव्हतो कॉलेजमध्ये शिकायला होतो आणि कॉलेजच्या सवंगड्यांना घेऊन कॉलेजचे प्रश्न सोडवायचे असा साधारणतः प्रवास असतो होता साधारणतः मला असं वाटतं सगळ्याच पॉलिटिकली मोटिवे मुलांचा सुरुवातीचा प्रवास साधारणतः कॉलेजमध्ये असाच असतो कॉलेजमध्ये कम्प्लीट झाल्यानंतर मात्र कॉलेजचे मित्र लांब गेले प्रत्येकाच्या आर्थिक अडीच अडचणी असतील कौटुंबिक असतील व्यवसायाच्या दृष्टीने असेल नोकरीच्या दृष्टीने असेल नंतर ते कुठंतरी विस्कळीत झालं पण विचार स्वस्त बसून देत नव्हता आणि तो विचार स्वस्त बसून दे देत नव्हता या कारणाने मी मग पक्षाकडे आकर्षित झालो पहिल्यापासूनच एक सामाजिक भूमिका असेल किंवा समाजकारणाबद्दलची आयडियलॉजी असेल पवार साहेबांनी केलेलं काम असेल हे आम्ही सातत्याने पाहत होतो वाचत का, होतो ऐकत होतो दादांचा त्यावेळेस काय कामाचा झंझावत होता तो आम्ही पाहत होतो आणि मग नकळत राजकारणाची आवड नसताना पण समाजकारणाची आवड असल्याकारणाने मग आता पुढचं समाजकारण आपल्याला कसं घेऊन जाता येईल आपल्याला समाजासाठी कसं काम करता येईल मग याला कुठंतरी एखादा पॉलिटिकल फ्रंट असेल तर आपल्याला मदत होईल या दृष्टीने राजकारणामध्ये एंट्री केली सुरुवात केली आणि राजकारणात एंट्री करताना सुरुवातीला सदस्य <laughs> म्हणजे अगदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सदस्य <laughs> महाराष्ट्र प्रदेश असं <laughs> पद मी स्वतः स्वतःला लावून घेतलं आणि <laughs> पदाचंनी काम सुरू करायला लागलो <laughs> पण शेवटी कसं असतं की काम करत जर आपण राहिल्या तर संधी मिळत जातात <laughs> तसं कुठलंही पद नसताना राष्ट्रवादी पक्षाच्या फ्रंटवर मी काम सुरूला कारा, काम करायला सुरुवात केली याचं कारण आदरणीय पवारसाहेब त्यांचं देशासाठी असलेलं काम होतं आणि मग ते काम सुरू जसं जसं होत गेलं तसं तसं मग पक्षातल्याही लोकांना कळलं की सुनील गावाने नावाचा कोणी पदाधिकारी आहे जो सदस्य आहे आणि चांगलं काम करतोय मग मा ते माझं काम कुठेतरी रेकग्नाईज झालं दादांच्या लक्षात आलं मग मा मला पहिलं कार्याध्यक्ष केलं मग शहराचं शहराध्यक्ष केलं आणि गेल्या आठ दहा वर्षामध्ये जे काही काम केलं त्या कामाची पावती म्हणून आज महाराष्ट्राच्या प्रदेशचा अध्यक्ष ही जबाबदारी मला पक्षाने दिली खरं आहे म्हणजे कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवडचे नंतर शहराध्यक्ष आणि आता प्रदेशाध्यक्ष इतकी उंच भरारी आणि ती तुमच्या कामाची पावती म्हणून पक्षश्रेष्ठीने तुमच्यावर ठेवलेला विश्वास आहे पण हे सगळं होत असताना कॉलेज जीवनामध्ये अनंत अडचणी असतात तुमच्या मागे कुठला वारसाही नाही आहे राजकारणात यायचं किंवा कुठली संघटना चालवायची तर त्याला आर्थिक बळं घर हे सगळं सांभाळावं लागतं तुमच्या मागे कुठलाही वारसा नसताना या चळवळीत योगदान देताना तुम्हाला काय अडचणी जाणवल्या आहेत आ, तशा स्पेसिफिक अडचणी काही जाणवल्या असं मला वाटत नाही कारण मी जेव्हा राजकारणाकडे किंवा समाजकारणाकडे बघतो तर मी अतिशय सोप्या आणि सरळ चष्म्यातून बघतो की एका बाजूला असलेली सर्वसामान्य जनता किंवा विद्यार्थी वर्ग आणि दुसऱ्या बाजूला असलेलं प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष या दोघांच्या दुवा मधला दुवा म्हणून जर आपण काम केलं तर आपल्याला फार चांगलं काम करता येतं अलीकडच्या काळामध्ये तसं राहिलं नाही की राजकीय पक्षाचा एखादा पदाधिकारी झाला म्हणजे आपण नेतेच झालो आणि मग मोठेच कार्यक्रम घ्यावे लागतात पैसा खर्च करावा लागतो यंत्रणा उभी करावी लागते असं प्रत्येकाला वाटतं पण मुळात राजकारणाचा दृष्टिकोन कुठल्याही नवीन राजकारणात येऊ पाहणाऱ्या पदाधिकाऱ्याने किंवा विद्यार्थ्याने तसा ठेवता कामा नये समाज समाजासाठी करावं लागणारं काम म्हणजे समाज आणि सरकार आणि प्रशासन यांच्यामधला दुवा जर तो झाला तर त्याला बाकीच्या आर्थिक अडचणी येत नाहीत त्याच पद्धतीने माझं देखील प्रवास राहिला आणि त्या प्रवासाची पोचपावती एक प्रकारे आहे ती कामाची आहे खरंय खरंय आता संघटनेच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आधीपासूनच लढत आलेला आहात आता प्रदेशाध्यक्ष झालेला आहात मला वाटतं प्रत्येक शहराच्या प्रत्येक विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा वेग प्रश्न वेगवेगळा असतो पुण्याचा प्रश्न वेगळा धुळ्याचा वेगळा नाशिकचा वेगळा असे सगळे आणि आता तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची जबाबदारी तुमच्यावर आली आहे तर काय जाणवतं तुम्हाला पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या समस्या विद्यार्थ्यांच्या सध्याच्या समस्या काय जाणवत आहेत कसं आहे सर पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थी संघटनेचं जर काम आपण बघितलं तर अशी दुसरी कुठलीच राजकीय संघटना नाही की त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामाचे डायमेन्शन्स आहेत म्हणजे विद्यार्थी संघटनेच्या पर्टिक्युलर बाबतीत जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत परत तुम्ही जसं म्हणलात तसं प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्ट्रीम वाईज वेगळे प्रश्न आहेत विद्यापीठाच्या पातळीवरचे वेगळे प्रश्न आहेत बाकी स्कॉलरशिपच्या पातळीवरच्या आहेत म्हणजे खूप सारे डायमेन्शन्स विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये काम करताना येतात तसं युवक किंवा बाकीच्या पॉलिटिकल मध्ये तेवढा कामाचा स्कोप नसतो आणि तेवढा कामाचा स्कोप विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून मिळतो आपल्याला सद्यस्थितीला अगदी आज ऑन टुडे आपण जर काय म्हणलं तर विद्यार्थ्यांच्या शुल्काचा प्रश्न हा फार मोठा आहे म्हणजे गेल्या सहा सहा सात महिन्यापासून सबंद महाराष्ट्रामध्ये कोविडच्या प भारतामध्ये काय देशामध्येच कोविडच्या परिस्थितीमुळं उद्योगधंदे बंद झालेत जे चालू आहेत ते अतिशय कमी ताकदीने चालू आहेत लोकांचे पेमेंट होत नाही आहेत व्यवसाय बंद पडलेत हे सगळं चालवणं अवघड झालंय एका बाजूला गेल्या चार साडेचार वर्षामध्ये पूर्वीचं जे सरकार होतं त्याच्यामुळे महाराष्ट्रावर फार मोठं महाराष्ट्र सरकारवर कर्ज झालं आहे कधी न भूतनुभविष्य ती भारताच्या देशावर आपल्या फार मोठ्या प्रमाणात कर्ज झाले आणि हे गेल्या पाच सहा वर्षाच्या सातत्याने आर्थिक घसरण देशाची आणि राज्याची राहिली आणि मग ह्या आर्थिक घसरणीमध्ये आता नव्याने करोनाची एंट्री झाल्यानंतर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ती आर्थिक घसरण अजून वेगाने होत चाललेली त्याचा थेट परिणाम येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला होणार आहे म्हणजे पालकांना होणार आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं शुल्क हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्याकडेला आहे बाकी परीक्षांचे प्रश्न आहेत परीक्षा घेण्याला अडचणी येत आहेत आदरणीय कोर्टाने आता सांगितलं परीक्षा घ्याव्या लागतील त्या परीक्षांचं स्वरूप ठरवायचं आहे मुलं थोडेफार थोडे प्रश्नार्थक आहेत की आता काय होणार पुढं थोडस काळजीत आहेत या दोन चार फ्रंटवर मात्र जाणीवपूर्वक काम करण्याची गरज आहे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता चर्चेला जातो की अंतिम परीक्षा ज्या घ्या घ्याव्यात नाही घ्याव्यात याविषयी बरेच चर्चा रंगत आहेत आपल्या पक्षाची काय भूमिका आहे पक्षाची म्हणून किंवा सरकारची म्हणून भूमिका पहिल्यांदा स्पष्ट होते की परीक्षा नकोत परीक्षा नसायला पाहिजे कारण आज आपण बघतो की एका ठिकाणी एका वेळी जर एवढे सारा मोठा वर्ग एकत्र जमणार असेल तोही चार भिंतींच्या आत पेपर आपण देतोय तर त्या वास्तूमध्ये किंवा त्या जागेमध्ये एवढी लोक जर आली तर त्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात होईल आणि शेवटी जे आपलं भवितव्य आहे देशाचं भवितव्य राज्याचं भवितव्य आहे त्या भवितव्याला आपण जाणीवपूर्वक कुठेतरी संकटात लोटतोय अशा प्रकारे हा सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणूनच पक्ष असेल किंवा सरकार असेल तर सरकारने आणि पक्षाने हीच भूमिका घेतली की परीक्षा नको हो पण पर शेवटी सीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपला हट्ट कायम ठेवला तो का ठेवला कशासाठी ठेवला ह्याचे पण असंख्य हो गोष्टीने आपल्याला चर्चा करता येईल पण कुठंतरी केवळ पॉलिटिकली विरोध करावा किंवा आपलं केंद्र सरकार केंद्रात आपलं सरकार आहे तर राज्याच्या सरकारांना अडचणीत आणावं अशी काहीतरी भूमिका घेऊन हे झालं युजीसीने जर पहिल्यांदाच आग्रह धरला नसता परीक्षांचा तर केस कदाचित कोर्टात गेलीच नसती आणि जर कोर्टात केस गेली नसती तर आज जे वर्डिक्ट आलं ते आलंच नसतं पण आता आदरणीय कोर्टाने जर आपल्याला ऑर्डर केलंय किंवा जजमेंट दिलंय की परीक्षा घ्याव्या लागतील तर त्या आता परीक्षा घ्याव्याच लागते याच्या बाबतीत मी तुम्हाला एक सांगेल की मी नाशिकला होतो नांदेडला होतो आ, तर सॉरी नांदेडला होतो औरंगाबादला होतो तिथल्या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंशी आम्ही चर्चा केली पर्टिक्युलरली मंत्री महोदयांशी चर्चा झाली आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून एक कॅम्पेन गेल्या आठ दहा दिवसापासून राबवतो की परीक्षा तर घ्याव्या लागणार आहेत पण या परीक्षांचं स्वरूप काय असावं असं विद्यार्थी वर्गाला वाटतं शेवटी सगळं चाललंय ते त्याच्यासाठी चालत त्याची बाजू कोण ऐकून घेणार आहे का नाही तर ते तसं होत नाही तर मग आम्ही ते कॅम्पेन राबवलो की येणाऱ्या काळामध्ये ज्या परीक्षा घ्याव्या लागणार त्याचं स्वरूप काय असावं तर आम्हाला ईमेलच्या स्वरूपात आम्ही ते मागणी केली खूप सारे ईमेल आमच्याकडे आलेत आता ते सगळे शॉर्ट आऊट करून त्याच्यातून काही नवीन मार्ग निघतोय का विद्यार्थी संघटनेच्या पुढार पुढाकाराने ते आम्ही बघतोय पॅरल विद्यापीठांच्या सगळ्या सोबत मंत्री महोदयांच्या बैठका रोज सातत्याने चालू आहेत परीक्षा घ्यायची तर कशी घ्यायची ऑफलाईन घ्यायची ऑनलाईन घ्यायची असाइनमेंटच्या स्वरूपात घ्यायची ऑफलाईन घेतली तर त्याची रचना कशी करता येईल झालीच परीक्षा तर मग जो विद्यार्थी पुण्याचा आहे पण राहायला आता लॉकडाऊनमध्ये नाशिकला आलेला आहे धुळ्याला आलेला आहे यवतमाळच्या ग्रामीण भागात आला मग त्यांनी परीक्षा द्यायला परत पुण्यात जायचं का मग त्या तिथं केंद्र उपलब्ध होईल का मग केंद्र उपलब्ध करून द्यायचं झालं तर त्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या स्ट्रीमचे विद्यार्थी एकाच ठिकाणी जर आले तर मग तुम्ही कसे पेपर देणार त्यांना कशा परीक्षा घेणार इंजिनिअरिंग चाला आर्ट्स कॉमर्स सायन्स चाला किंवा अजून एखादे विद्यार्थी आले दहा स्ट्रीमचे दहा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या ते एका सेंटरवर घ्यायच्या झाल्या तरी त्याला प्रॅक्टिकल अडचणी आहेत पेपर पोहोचवण्यापासून स्टाफपासून बैठक व्यवस्थेपासून तर अशा सगळ्या अडचणीवर मात्र मात करावी लागेल आणि आमच्या विचारांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे खूप चांगलं काम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सरकार करते एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे गव्हाणे साहेब की विद्यार्थी बरेच मोठमोठे नेते विद्यार्थी दशेतून मोठमोठ्या पदावर गेलेत मोट गेले देशाची सेवा केली महाराष्ट्रापासून तर भारतातले आपले मोठमोठे पुदार जे विद्यार्थी दशेतून गेलेले आहेत आणि आता सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये दोन प्रवाह हो पाहायला मिळतात एक विद्यार्थी असो तुमचा सारखे अभ्यास होतो आपलं काम करत राहतो लढा देत राहतो तो कुटुंबाचा कुठल्या कुठल्या गोष्टीची स्वप्न म्हणजे फळाची अपेक्षा नवा तर काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाची पावती देखील मिळते पण एक दुसरा प्रवाह असाही आहे की राजकारण द्यायचं म्हणून विद्यार्थी दशेतून काम करतात हे दोन प्रवाह आहेत तर याविषयी आपण काय म्हणाल दोघं प्रवाह नाही राजकारणात यायचंय म्हणून महत्वाकांक्षा किंवा राजकीय महत्वाकांक्षा उराशी बाळगून काही विद्यार्थी विद्यार्थी संघटनेमध्ये येत असतील तर मला असं काही त्यात फारसं गैर वाटत नाही की शेवटी कुठंतरी चळवळीशी जोडल्या गेलो संघटनाशी जोडल्या गेलो तो हळूहळू आपले विचार बदलतात त्या विचारांची आयडोलॉजी आपल्यामध्ये नक्कीच येते आणि त्या दृष्टीने कामं होत राहतात हा एवढं मात्र नक्की आहे की अलीकडच्या काळामध्ये राजकारण किंवा राजकारणाचा पदाधिकारी समजा आपण पद घेतलं तर आपण नेताच झालो अशा पद्धतीने बघण्याचा एक ट्रेंड झाला आणि मग पद घेतलं की मोठेच कार्यक्रम घेतले पाहिजेत त्याच्यासाठी पैसे खर्च केले पाहिजेत असा एक ट्रेंड समाजामध्ये गेल्या काही दिवसामध्ये मला वैयक्तिक वाटतो पण मला सगळ्या विद्यार्थी वर्गाला ते सांगायचं की संघटना म्हणून पक्ष म्हणून तुम्ही पक्षामध्ये आल्यानंतर समाजाचा आणि प्रशासनाचा या दोघांमधला दुवा म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे मग तुम्हाला त्या फारशा गोष्टींची अडचणी येत नाही प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न काय युवकांचे प्रश्न काय ते प्रश्न प्रशासनासोबत चर्चा करून वेळ प्रसंगी सरकारसोबत भांडून तुमच्या माध्यमातून जर तुम्ही सोडवले तर याला असं कुठलंही फारसं आर्थिक पाठबळ लागतं असं मला वाट नाही किंवा माझाही प्रवास तसाच झाला अगदी पत्राच्या खोलीत आणि मातीच्या भिंती असलेल्या घरात जन्माला आलेला सुनील गावाने या कामाच्या माध्यमातूनच तिथपर्यंत पोहोचला प्रदेशच्या प्रदेश अध्यक्षापर्यंत पोहोचला त्यासाठी मला काय फोर फार मोठे खर्चिक उपक्रम घ्यावे लागले किंवा मोठे कार्यक्रम घ्यावे लागले तर असं झालं नाही शेवटी काम ही पोचपावती आहे पण आपण जसं म्हणालात की कामाचा विचार घेऊन येणारे विद्यार्थी जसे आहेत तसे फक्त पॉलिटिकली महत्वाकांक्षा बाळगून येणारे पण विद्यार्थी आहे mm. हरकत नाही पण कुठेतरी तो चळवळीशी जोडला जातो शेवटी ते फार महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने असं मला वाटतं चळवळ महत्वाची आहे आणि म्हणजे राजकारण करताना समाजकारण हे केलंच गेलं पाहिजे तरच माणूस लोकांच्या तळागाळात वाटून त्यामुळे पक्षाला सुद्धा उपयोग होत जातो तरी सगळं आहे तर आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर सुरेश गावाणे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे आणि अतिशय अभ्यासक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर तरी निघाले आपण धुळ्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांचे समस्या झाले जो काही प्रॉब्लेम झाला या ट्रिपल एस सिक्युरिटी पाऊसची आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा औद्योगिक सेवा वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था बॅक टीम सपोर्ट वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ ट्रेन वायझरी युनिट मुख्य चार अंबिका अपार्टमेंट साधू वासवानी मार्ग होलाराम कॉलनी नाशिक चारशे बावीस शून्य शून्य दोन दूरध्वनी शून्य दोनशे त्रेपन्न दोन, दोन एकतीस पन्नास बावन्न गणेश सात दोन एक आठ सहा पाच सहा शून्य शून्य बाउंसर जाकीर नऊ एक तीन शून्य दोन सात आठ पाच एक तीन नमस्कार जागर जॅनस जागर जागरकट्ट्याच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा मनापासून स्वागत करतो आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे हे आज आपल्या सगळ्यांबरोबर मनसोक्त गप्पा मारतायत विद्यार्थ्यांच्या समस्येविषयी आपण आपण त्यांच्यावर चर्चा करतो आहोत संवाद साधतो आहोत आणि ते सुद्धा त्यांना जी काही संधी पक्षानं दिली आहे पक्षश्रेष्ठीने दिली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी जीवाचं रान करताय तुम्ही आज नाशिकमध्ये आला तुमचं मी स्वागत केलेलंच आहे मला वाटतं धुळ्यामध्ये सुद्धा एक तुम्ही धुळ्याला भेट देऊन आलात का औरंगाबाद जाऊन का काल जाऊन आलात तुम्ही धुळ्यामध्ये जो काही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं ती संघटना दुसरी असेल आणि त्यावेळेस झालेली पोलिसांचा लाठीमार वगैरे आपणही विद्यार्थी दशेतून आलेला आहात तर त्याला म्हटलं जाते सध्या आपलाच पक्ष सत्तेवर आहे आपण सत्ताधारी पण आहात आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीसाठी सुद्धा आपल्याला लढावं लागतंय तर याविषयी आपलं मत काय म्हणाल प्रश्न असा आहे की विद्यार्थी संघटना म्हटलं तर प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आक्रमक राहायला पाहिजे का तर राहिला पाहिजे त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही पण प्रश्न सोडवत असताना त्या मुद्द्यावर कुठल्या पद्धतीने जायचं हा पण एक कुठंतरी समजूतदारपणाची भावना पाहिजे समजा एखादा प्रश्न आमच्या समोर आलाय तर आम्ही त्या पर्टिक्युलर संदर्भात व्यक्तीला भेटलोय का त्याला आम्ही निवेदन दिलंय का आम्ही आमची बाजू त्यांना समजावून सांगितलीत का हे पण पहिलं बघितलं पाहिजे आम्ही चार निवेदनं दिली पाच निवेदनं दिली तरी आमची बाजू ऐकून घेतली नाही जाते किंवा आमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आम्हाला समजून नाही घेतलं जाते अशा पातळ्यांवर जर विषय गेला आणि नंतर मग तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतली किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटी करायचा प्रयत्न केला तर ते मान्य आहे पण ह्याच्यातली कुठलीच प्रक्रिया लोकशाहीने ठरवून दिलेली करायची नाही आणि थेट अगदी शेवटच्या प्रश्नावर जाऊन रिॲक्ट व्हायचं किंवा शेवटचा मार्ग अवलंबायचा हे कुठंतरी चुकीचं आहे मंत्री महोदयांनी मंत्री महोदयांना वेळ मागितली असती तर ते त्यांनी दिलीच असती ना लोकशाहीमध्ये तो सगळ्यांचा अधिकार आहे आणि वेळ देणं हे त्यांचंही कर्तव्य आहे पण वेळही मागायची नाही चर्चाही करायची नाही आणि कुठंतरी फक्त भावनांचं राजकारण करायचं आणि पब्लिसिटी स्टंट करायचा तर मला असं वाटतं की या सगळ्यामधून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटणार नाहीत म्हणजे साधारणतः एक दिवसाचा तुम्ही तेवढा इव्हेंट करालही तुम्ही दोन चार दिवस टीव्हीवरही याल पण त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा मूळ प्रश्न सुटत नाही ना मूळ प्रश्न जी, जी मांडणी आहे जो अप्रोच आहे तो आपण का नाही घ्यायचा तो घेतला गेला पाहिजे असं मला वाटतं बरोबर आहे म्हणजे विरोधाला विरोध करून काही उपयोग नाहीये प्रश्न प्रश्न सुटणं महत्वाचाच आहे आणि संवादातून जर सुटत असतील तर तो अधिक चांगला विषय असतो कारण प्रश्न कायमस्वरूपी आणि एक प्रश्न सोडला म्हणजे संपले असे नसतात रोजचे नवीन नवीन प्रश्न संवादही नाही करत ये ना म्हणजे तुम्ही संवाद करायचा प्रयत्न केला आणि संवाद नाही झाला म्हणून तुम्ही आंदोलन केलं गाडी अडवली तर मान्य पण तसं काही झालेलं नाही ना की याच्या अगोदर महिनाभर आम्ही फॉलोअप घेतोय निवेदन देतोय असं तर काहीच नाही येस मला याच प्रश्नावरती गावणे सर तुमच्याशी एक महत्त्वाचा विषय मला I mean, आठवला की गल्लीपासून दिल्लीपर्यंत विद्यार्थी चळवळींचं असंच एक विरोधाभास म्हणून किंवा विरोधा विरोधाला विरोध म्हणून बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आंदोलनं आपण त्या विद्यार्थी दशेतून गेलेला चळवळीतून गेलेलात सध्या विद्यार्थ्या विद्यार्थी चळवळीची दशा आणि दिशा याविषयी काय मत व्यक्त कराल आपण विद्यार्थी चळवळीच्या बाबतीत पर्टिक्युलर बोलायचं झालं तर काही भागामध्ये खूप चांगले विद्यार्थी ची चळवळ आहे औरंगाबाद असेल नाशिक असेल पुण्यातला भाग असेल या ठिकाणी फार चांगली विद्यार्थी चळवळ रुस्ती आहे उर्वरित ठिकाणी ती दिसत नाही याचं मूळ कारण जसं मी मागाशी म्हणालो की विद्यार्थी चळवळीमध्ये येताना जर पक्षाच्या फ्रंटवर तो पदाधिकारी आला तर त्याला विद्यार्थी सामाजिक काम लोकांच्या मधला दुवा हे न कळता अलीकडच्या काळामध्ये पॉलिटिकल ट्रेंड असं झालं की मी जर पदाधिकारी झालो याचा अर्थ मी नेता झालो आणि मग मी नेत्याच्या भूमिकेत वागत राहतो मी नेत्याच्या पद्धतीनेच राजकारण करत राहतो आणि मग असं जर गोष्टी वर्कआउट झाल्या तर विद्यार्थी चळवळ थोडीशी मागे पडणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा प्रवास हा या पद्धतीने होणार नाही सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनाच्या पाठीमागे लागून सोडवणं हा त्याच्यातला मूळ गाभा असेल आणि त्याच गाभ्यावर किंवा त्याच प्रश्नावर केंद्रित करून आम्ही काम करणार आहे पुण्यासाठी पिंपरी चिंचवड झाला तिथे तुम्ही आधीपासून बरेच कामं केलेले बरेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही लढासुद्धा दिलेला आहे आता महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे नाशिकच्या विद्यार्थ्यांची एकंदरीत प्रश्न समजून घेताना नंदन भास्करेसारखा तुमचा एक अत्यंत धडपडीचा कार्यकर्ता येत आहे नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या समस्येविषयी चळवळीविषयी आपल्याला काय वाटतं मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की काही पर्टिक्युलर महाराष्ट्रातल्या भागामध्ये विद्यार्थी चळवळी फार चांगल्या आहेत नाशिक विभागाचं बोलाल तर नाशिक विभागामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचं काम फार चांगलं आहे चळवळीतली मुलं आहेत प्रश्नांची जाण असलेली मुलं आहेत प्रश्नांना कध्या कशा पद्धतीने भिडलं पाहिजे याची त्यांना समज आहे आणि एकंदरीत माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं किंवा माझं मत विचारायचं झालं तर एक चांगली संघटना नाशिक शहरामध्ये देखील आहे तशी ती औरंगाबादला आहे की जिथं विद्यार्थी चळवळीचं केंद्र म्हणून आपण बघू शकतो बाकी ठिकाणी कदाचित विद्यार्थी चळवळ स्टॉप होऊन विद्यार्थी नेतेच फक्त उदयाला येतात तसं न होता या दोन भागामध्ये मात्र चांगली विद्यार्थी चळवळ आहे असं मला वाटतं एकंदरीत काय वाटतं जी काही आपली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आहे आपली विद्यार्थ्यांची भवितव्य आता सध्या तर कोरोना काळ चालू आहे त्यामुळे आली अडचणी खूपच आहे कोरोना काळ संपल्यानंतर आता तर प्रत्येक विद्यार्थी नेमकं काय होणार पुढे कसं होणार हा एक संभ्रमात विद्यार्थी अडकलेला आहे तुम्ही कसा आधार द्याल यांना पुढच्या गोष्टीसाठी हा मुळात करोना पार्श्वभूमीच्या याच्यावर आम्ही कोविड शिक्षण शुल्क नीती अभियान राबवलं होतं जसं मी, चा चा मी हो तुम्हाला म्हटलं की शुल्काचा प्रश्न फार मोठा होता तर आम्ही प्रत्येक महाविद्यालया म्हणजे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक महाविद्यालयापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला संबंध महाराष्ट्राभर सगळ्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आठदा आठदा कॉलेजला प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी भेट दिली फार मोठी मोठ्या प्रमाणात आम्ही महाविद्यालयांपर्यंत किंवा संस्थांच्या चालकांपर्यंत पोहोचलो त्यांना आम्ही समजून सांगितलं की तुम्ही शुल्क टप्प्याटप्प्यात घ्या शक्य तिकडं कमी करा आणि टप्प्याटप्प्यात घेत असताना तुम्ही जोर जबरदस्ती करू नका जर तुम्ही जोर जबरदस्ती केली तर आम्हाला आक्रमक व्हावं लागेल या मुद्द्यावर खूप साऱ्या लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शेवटी कॉलेज शैक्षणिक जे पण अडचणी आहेत त्यांनाही आपली संस्था चालवायची आहे त्यांच्याही आर्थिक अडचणी आहे पण कुठंतरी एकत्र येऊन मागाशी मी जसं म्हटलं की समन्वयातून प्रश्न सोडवले पाहिजे त्याचा स्टंट करून काहीच फायदा नाही शेवटी शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत काम होणं महत्वाचं आहे तर या दृष्टीने केलं आपण जसं म्हणाला आता की भविष्यचं काय विद्यार्थी संभ्रमात पडलेले आहेत तर परीक्षेच्या बाबतीत तर फार मोठा संभ्रम आहे की परीक्षा कधी होणार कशा होणार पण ह्याच्या पलीकडे जाऊन या वर्षीचं तर आता होईल समजा पुढच्या वर्षीचं काय हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे विद्यापीठ पातळींवर ह्या प्रश्नावर सुद्धा लक्ष घालावं लागेल की आता ऑलरेडी सप्टेंबर ऑक्टोबर उरकल्यानंतर डिसेंबरपर्यंत साधारणतः ह्याच गोष्टी चालू राहतील डिसेंबरनंतर तर एप्रिल मार्चपर्यंत दुसरं वर्ष संपलेलं असतं मग पहिली सेमिस्टरची मुलांची तर कोविडमध्येच गेली मग आता पुढचा शैक्षणिक पॅटर्न कसा ठेवावा लागेल किंवा विद्यार्थ्यांच्या वार्षिक जे शैक्षणिक वर्ष असतात त्याच्या बाबतीत काय करता येईल पुढं कसं शिकवायचं पुढचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुढचं शिक्षणाच्या बाबतीतलं किंवा स्वरूप काय पाहिजे याच्यावर सुद्धा आता ॲज ऑन टुडे विचार व्हायला हवा असं मला वाटतं परीक्षा तर आता येणाऱ्या काळात होतील त्या घ्याव्या लागतील पण ते उरखता उरकता जर तो आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर येणार असेल तर मग पुढच्या वर्षी जे विद्यार्थी गेलेत फर्स्ट इयर सेकंड इयरवाल्यांना सध्या पास केले थर्ड इयर वाल्यांची परीक्षा घेणारे पण जे पास झाले ते पुढच्या वर्षीत गेले पण त्यांच्या परीक्षा त्यांचं शेड्यूल त्यांची शैक्षणिक व्यवस्था हा पण एक मोठा प्रश्न आहे त्याच्यावर देखील या काळात येणाऱ्या काळात काम करावं हो लागेल असं मला वाटतं गवणी साहेब आ... विद्यार्थी सेनेचं विद्यार्थी संघटनेचं काम करत असतानाच तुम्हाला पक्षाची बांधणी किंवा पक्षाची नीतीमूल्य ध्येय धोरणं पक्षाचं बळ वाढवणं यासाठी तुम्हाला प्रयत्न करावाच लागणार आहे कारण पक्षा पक्ष वाढला तरच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील आणि पक्षश्रेष्ठीने जो काही विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी सुद्धा तुम्ही तळमळीनं काम करीत आहात आता या कोरोनामुळे बरेच जे विद्यार्थ्यांचं एकत्र येणं होतं फेस्टिवलच्या माध्यमातून म्हणा सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून म्हणा विचारांची देवाणघेवाण होतं ती सगळ्याच विद्यार्थी संघटना घ्या तशा आपल्या विद्यार्थी संघटनेच्या होत होत्या आणि त्यातून पुढची रूपरेषा आखली जायची पण सध्या सगळंच थांबलेलं आहे म्हणजे नाशिकमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थी संघटनेचं नंदन मस्कर आहे नाशिक व्हिजन न्यूज फेस्टिवल दर जानेवारी फेब्रुवारीमध्ये करायचं आता कितीतरी विद्यार्थी एकत्र यायचे आणि मग ध्येय धोरणून ठरवून ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं करायचे आणि पक्षाची आपली ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोचवायचे त्याच्यामुळे पक्षाची बळकटी व्हायची पण हे सगळं थांबल्यामुळं आपण आता फिरतात सगळीकडे विद्यार्थी एकच जुटी पासून लांब जातोय की काय आहे म्हणजे तुम्ही आता फिरता एकजूट करण्यासाठी तुम्हाला काही त्रास जाणवतो आहे विद्यार्थ्यांमध्ये किंवा मग काय नाही आता मी जे महाराष्ट्राचा दौरा केला म्हणजे सव्वीस तारखेला आम्ही नागपूरपासून सुरुवात केली नागपूर अमरावती यवतमाळ नांदेड उस्मानाबाद औरंगाबाद काल धुळे नाज नाशिक उद्या असा टप्पा पहिला आम्ही करतोय तर आपण म्हणलात तसं विद्यार्थी एकत्र येत नाही या गोष्टी खऱ्या आहेत शे, खऱ्या आहेत पण आता आमचा जो दौरा होता माझा पर्टिक्युलर तो राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या बांधणी संदर्भातला होता त्याच्यामुळं त्या दौऱ्यामध्ये इतर कुठल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचं कर, काही कारण नव्हतं कारण नवीन नियुक्ती झाल्यानंतर संघटनेची सध्या परिस्थिती काय आहे स्वतः उभं राहायचं परिस्थिती सध्या संघटनेची काय आहे आणि संघटनेमध्ये काय करायचे आणि काय अपेक्षित आहे हे पहिलं पदाधिकाऱ्यांना सांगणं आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करून घेणं हा पहिला महत्वाचा अजेंडा होता एकदा ते सगळं झालं की मग तोपर्यंत कॉलेजेस वगैरे चालू होतील थोडं करोनाचं संकट दूर होईल मग त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांचे एकत्रित कारक काही कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम्स असतील काही सांस्कृतिक प्रोग्राम प्रोग्रॅम्स असतील अजून कुठल्या फ्रंटवर जाऊन काही सोशल इव्हेंट्स असतील जे विद्यार्थ्यांना आकर्षित करतील विद्यार्थ्यांच्या करिअरला मदत करतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मदत करतील अशा कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागतील आणि विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही ते नक्कीच घेऊ मेन वाईज तुम्ही म्हणता तसं एकत्रित होणं ना, शक्य नाही आता त्याला काहीच ऑप्शन नाही जगच थांबलं त्याच्या पलीकडे काहीच नाही तरी पण विद्यार्थी आपापल्या पातळीवर कोणी घरातल्या घरात वेब सिरीज बनवणारे जे होते किंवा छोट्या मोठ्या नाटक असेल किंवा प्रोग्रॅम्स असतील तर ते ऑनलाईनच्या माध्यमातून जेने त्याने आपापल्या पद्धतीने संपर्क करून काहींनी लॉन्च केले काहींना फील्डवर नाही करता आलं पण त्यांनी डिजिटल स्वरूपामध्ये काही केलं पण फील्डवर येऊन मोठे फेस्टिवल्स सांस्कृतिक कार्यक्रम काही इव्हेंट्स काही सेमिनार्स स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या येणाऱ्या काळात आपण घेऊ पात्र सध्या ती अडचण आहे तर आहे खरंच नाही सुनीलजी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो ज्याला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतं राजकारणात करिअर करायचं असतं समाजाची सेवा करायची असते कोणीतरी गॉडफादर लागतं आता राष्ट्रवादी पक्ष खूप मोठा आहे शरद पवार साहेब म्हटल्यानंतर ते भारताचे गॉडफादर आहे नरेंद्र मोदीसुद्धा त्यांचा सल्ला घेतात हे हेच है। जग जाहीर आहे तुम्ही प्रदेशाध्यक्षपदी आज गेलेला आहात महिन्याबरोबर तुमची नियुक्ती झाली सोपं पद नाही खूप मोठं पद आहे त्यात संकटही तेवढी आहेत मेहनतही तेवढी ते आहे या पदावर गेलेली माणसं आणखीन म्हणजे महाराष्ट्राच्या सेवेसाठी प्रचंड कामं करावे लागतात अजितदाद आता मुख्यमंत्री आहेत काही संपर्क होतात का तुमचे हां पक्ष म्हणून किंवा पक्षाची संघटना म्हणून सातत्याने वरिष्ठ नेते आमच्याकडनं फॉलोअप घेत असतात आणि आम्ही देत असतो त्याच्यामुळे संपर्क होतो का तर होतो किंबहुना सातत्याने होतो मला सगळ्या इंटरव्ह्यूच्या या निमित्ताने सगळ्यांना सांगायला आवडेल विद्यार्थी वर्गाला सांगायला आवडेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तर फार विद्यार्थी संघटनेला आम्हाला ॲक्सेस आहे अवेलेबिलिटी आहे ने नेत्यांची अडे अडचणी आल्या तर आमचे फोन केले तरी उचलले जातात त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ताकद कुठल्या विद्यार्थी संघटनेला मिळत असेल तर ते राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेला मिळते आणि हेच माझ्या या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने पण आवाहन आहे सगळ्यांना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तेवढा तुम्हाला ॲक्सेस आहे भविष्य आहे फ्युचर आहे त्याचं जिथं जागतं उदाहरण स्वतः सुनील गव्हाने आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तुम्ही पक्षामध्ये यायला विद्यार्थी संघटनेमध्ये यायला सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काम करायला हरकत नाही शेवटी संघटना म्हणून जेव्हा आपण काम सुरू करतो तेव्हा त्या कामाला वेगळं वलय असतं एकटा मुलगा जाऊन जर एखाद्या प्रशासकीय कार्यालयात गेला तर त्याला कदाचित तेवढा मान सन्मान मिळणार नाही किंवा प्रश्न मांडण्याची त्याला वेळही देणार नाही पण संघटनेचा पदाधिकारी म्हणून जर गेला तर त्याला बसायला खुर्ची दिली जाईल त्याला चहा बाजला जाईल त्याचा प्रश्न समजून घेतला जाईल तर म्हणून नवीन पिढीमधले जी काही मुलं आहेत शिकतात त्यांनी आवर्जून संघटनेमध्ये आलं पाहिजे राजकीय संघटनेमध्ये आलं पाहिजे विशेषतः राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेमध्ये आलं पाहिजे कारण या ठिकाणी आपल्या कामाचा न्याय आणि संधी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मिळतेच मिळते हे नक्की सुनील गव्हाणे एक सर्वसामान्यांमधलं नाव आज प्रदेशाध्यक्षपदी झालं तुमचे प्रेरणास्थान तुम्ही आ, कुणाला मांडता प्रेरणास्थान तर पवारसाहेब आहेतच साहेबांनी संबंध देशासाठी महाराष्ट्रासाठी शेतकरी वर्गच असेल कामगार असेल इंडस्ट्री असेल म्हणजे आपल्याला यादी घेऊन बसावं लागेल की तरी ती संपणार नाही एवढ्या वेगवेगळ्या वर्गांसाठी साहेबांचं मोठं काम आहे त्या कामाकडे बघून त्या आयडिओलॉजीकडे बघून आम्ही पक्षामध्ये सुरुवातीला प्रवेश केला आणि आजसुद्धा गेल्या काही दिवसामध्ये गेल्या वर्ष गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही काम करतो तर साहेबांची समाजाप्रती असलेली व्हिजन किंवा साहेबांची समाजाप्रती प्रश्न जाणून घेण्याची क्षमता फारच मोठी आहे फार लांबचा दृष्टिकोन आहे आणि ते बघून आम्ही आलो आदरणीय अजित दादा असतील त्यांच्या कामाचा झंझावत तुम्ही जर पाहिलं तर आज महाराष्ट्रात एकही नेता नाही विरोधी पक्षात तर नाहीच नाही की जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान मंत्र्यांच्या स्पीड पकडू शकेल आणि दादांचा तर कोणीच पकडू शकत नाही आम्ही स्वतःच त्याचे साक्षीदार आहे सकाळी सात वाजता ते तयार होऊन रेडी असतात कामाची फैली फाईल त्यांच्या हातात असते जवळजवळ अठरा अठरा तास आमचे नेते काम करतात सुप्रियताई असतील फार चांगला ॲक्सेस विद्यार्थी संघटनेला आम्हाला देतात वेळोवेळी ऑफिसला बोलवलं जातं चर्चा केली जाते काय प्लॅन्स करायचे काय काम चाललं आहे काय अडचणी ते विचारले जातात जयंत पाटील साहेबांनी यावेळेस सा... फार चांगली प्रक्रिया विद्यार्थी संघटनेच्या मुलाखतीची घेतली त्याच्यामुळं काही सर्वसामान्य कुटुंबातले पण खरंच तळमळ असणारे मुलं संघटनेमध्ये येऊ पाहतात तर एकंदरीत पक्षपातळीवर आम्हाला चांगला सपोर्ट आहे आणि आ साहेब दादा ताई Hmm. यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावित होऊन आम्ही सातत्याने करेक्ट अतिशय चांगला एक शब्द तुम्ही उच्चारला होता की जयंत पाटील साहेब झाले अजितदा झाले हे मुलाखती घेतात किंवा कुठल्या जसं आपण सुद्धा आता प्रदेशाध्यक्षपदी बसलात आपली आधी शहरा त्या पदावर असताना आपली कार्याची पावती बघितली त्यांनी म्हणून तुम्हाला शहराध्यक्ष केलं आता प्रदेशाध्यक्ष केलं तर तुम्ही असा काही शब्द दिला असेल त्यांना की मी ही किंवा त्यांनी सांगलं की ही जबाबदारी तुमच्यावर टाकतो बाबा ही पूर्ण करायची बरं का कधी करणार अशी कुठली जबाबदारी त्यांनी शब्द दिला किंवा तुम्ही प्रतपक्ष्रेष्ठींना किंवा ज्यांनी तुम्ही तुमच्या ही जबाबदारी टाकली काय दिला की पक्षासाठी म्हणा महाराष्ट्रासाठी म्हणा विद्यार्थी आपल्या संघटनेसाठी म्हणा मी हे काम करून दाखवीन आणि ते काम पूर्ण होताना दिसत आहे का साधारणतः एक महिना झाला नियुक्ती होऊन त्याच्या अगोदर आपण जसं म्हणालात की पक्षाचा प्रदेशचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर काय जबाबदारी दिली गेली तर जबाबदारी पक्ष पक्षाचा विचार साहेबांचं विचार दादांचं काम ह्या सगळ्या गोष्टी शेवटच्या पातळीपर्यंत नेणं सर्वसामान्य माणसापर्यंत नेणं त्याला त्या समजावून सांगणं त्याच्यातून जनमत तयार करणं जनमतातून पक्षाचा पाठिंबा मोठा करणं हे बेसिक काम आहे फार आणि त्याच गोष्टीवर आम्ही सातत्याने काम करतोय येणाऱ्या काळामध्ये आम्ही संघटनेची बांधणी करताना अगदी पर्टिक्युलरली शहर जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष गावाचे अध्यक्ष असं सिस्टमॅटिक पद्धतीने कार्य कार्यकारणी आम्ही बनवतोय जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत कार्यकर्ता पोहोचेल कार्यकारिणी पोहोचेल आणि मग ती कामं करायला सोपी होतील सेम टाईम विद्यार्थ्यांचे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत मग लॉच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळे आहेत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे गेल। uh, प्रश्न वेगळे आहेत एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगळे प्रश्न आहेत मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळे आहेत तर त्या त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्या त्या माध्यमातून सोडवण्यासाठी त्या त्या विभागाचे अनुभवी शिक्षण घेत असलेले किंवा शिक्षण झालेले त्या विभागाची लोक आम्ही पर्टिक्युलर या स्ट्रीमला नेमणार आहे येणाऱ्या महिनाभराच्या काळात ती देखील आमची संघटनेची पॅरल बांधे आपण म्हणू एक पॉलिटिकली बांधणी तर मी तुम्हाला सांगितली शहर जिल्हा तालुका गाव वॉर्ड शाखा हे तर राहीलच पण दुसऱ्या बाजूला पर्टिक्युलर मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर त्यांना अप्रोच करणारा पदाधिकारी हा मेडिकलचं बॅकग्राऊंड असणार असेल इंजिनिअरिंगच्या मुलांचा प्रश्न असेल तर त्यांना अप्रोच करणारा आमचा पदाधिकारी हा इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडचा असेल त्यांच्याशी चर्चा करताना फक्त केवळ आंदोलनं करून किंवा त्यांचे प्रश्न ज्या त्यावेळेस येतील त्यावेळेस तर आम्ही ते उचलतोच पण अपार्ट फ्रॉम दॅट त्यांच्यासाठीचे कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्रॅम्स असतील त्यांच्यासाठीच्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील त्यांच्यासाठीचे काही नवीन योजना आलेल्या असतील त्या योजनांचा अभ्यास करणं त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांचे पर्टिक्युलर स्ट्रीम वाईज काय प्रॉब्लेम्स असतील ते समजून घेता यावेत म्हणून त्या स्ट्रीमचा पदाधिकारी नेमणं अशी एकंदरीत येणाऱ्या काळात आमच्यावर बांधणी होणार आहे तर मित्रो हो, हे होते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आणि त्यांनी सुद्धा जबाबदारी टा स्वीकारून विडा उचलून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि जरी ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांचं व्हिजन त्यांनी घेतलेला संप संकल्प आणि त्यांची जी काही एकंदरीत विद्यार्थ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी पावलं उचलली आहेत ती सगळ्याच विद्यार्थ्यांच्या फायद्याचे ठरणार आहेत कुठल्या एका पक्षाच्या एका संघटनेच्या विद्यार्थ्यांचा तेथून फायदा होणार नाही आहे एक प्रश्न सोडला म्हटलं सगळ्याच विद्यार्थ्यांच्या कामासाठी होत असतो तर असा एक दूरदृष्टी असलेला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यार्थी संघटनेला दिलेला आहे नाशिक कारांच्या ना वतीनं मी तुमचं स्वागत केलेलंच आहे तुमच्या पुढच्या भावी काळासाठी सुद्धा संबंध महाराष्ट्र व्यवस्थेने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जसे तुम्ही तुमच्या अगदी विपरीत परिस्थितीतून कष्टाने ताकदीने अभ्यास करत करत इथपर्यंत पोहोचलात तसेच तुम्ही आणखी पुढे जावो या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जाता जाता जागर जनस्थांच्या व्यासपीठावरून सर सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण काय सल्ला द्याल सर्वच विद्यार्थ्यांना हा सल्ला राहील तुम्ही राजकीय प्रक्रियेचा भाग झाला पाहिजे तुम्ही प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे कारण शेवटी आज जर आपण काही समाजासाठी केलं तर येणाऱ्या पिढच्या पुढ्यांना त्याचा फायदा होत असतो मागच्या अगोदरच्या आपल्या बांधवांनी किंवा अगोदरच्या नेत्यांनी समाजकारणी लोकांनी जी कामं केली समाजसुधारकांनी जी कामं केली त्याचा फायदा आणि उपभोग आज या वयात आपण घेत आहोत पण येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होऊ शकतं होतंय त्याच्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यावं असं मला विद्यार्थ्यांना सल्ला द्यावा वाटेल दुसरी गोष्ट कुठलाही विद्यार्थी असू द्या त्याच्यासाठी हक्काचा आवाज हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून दिले यापुढे तुमचा सर्वसामान्य विद्यार्थ्याचा आवाज हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आवाज असेल तुमच्या संकटांना तुम्ही सामोरं जाण्याच्या अगोदर छातीचा कोट करून आम्ही सामोरं गेलेलो असेल त्या सोडवू आम्ही त्याच्यामुळे अगदी निर्धास्तपणे आपण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी जरी संपर्क साधला म्हणजे आता आम्ही तर ट्रेंडच केला की कुठली जरी एखादी राष्ट्रवादी विद्यार्थीची एखादी पोस्ट जरी आली किंवा एखादा मेसेज जरी सोडायचा झाला तरी प्रदेशाध्यक्षाच्या नावाच्या खाली त्याचा मोबाईल नंबर असतो किंवा इथल्या शहराध्यक्षाच्या नावाखाली त्याचा मोबाईल नंबर असतो हे मोबाईल नंबर देण्याचं कारणच हे आहे की सर्वसामान्य विद्यार्थ्याला आमच्यासोबत अप्रोच होता आलं पाहिजे त्याला मध्ये असे कुठे अडचणी नाही आले पाहिजे मी जाऊ कसा का चॅनल काय लावायचा कोणाला भेटायचं काही नाही अगदी मनमोकळेपणाने महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष असू द्या नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष असू द्या साताऱ्याचा असू द्या कुठल्याही विभागाचा अध्यक्ष किंवा कुठल्याही विभागाचा विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रतिनिधी असू द्या त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा अतिशय सोपा ॲक्सेस आम्ही उपलब्ध करून दिला म्हणून विद्यार्थ्यांना सांगणे तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे तुमच्या हक्काची संघटना आहे तुम्ही या सहभागी व्हा प्रश्न सांगा आमच्याकडून ते सोडवले जाते तर हे होते सुनीलजी गव्हाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तुम्ही वेळात वेळ वेला काढून जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यावर आल्यात सगळ्याच विद्यार्थ्यांबरोबर महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्याच जनतेबरोबर तुम्ही संवाद साधलात तुमची स्वप्नाशीच पूर्व हो यास तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो आपण पाहत राहा जागर जनस्थान जागरकट्टा जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान